have decided to meet the last meeting of this academic year. So from 8, 9, 10, only 4 parents are present. Correct? Those who are present, thanks a lot for that. So without wasting the time, we are going to start the meeting. So first of all, we have last meeting proceeding. So you just read the proceeding. गुड मॉर्निंग. विषय एक मागील सभेचे एकीकृत वाचन व मजुरी बाबत. मागील सभेचे एकीकृत वाचन करण्यात आले आणि उपस्थित सर्व सदस्यांनी मान्यता देऊन एकीकृत कायम करण्यात आले. विषय 2 शैक्षणिक वर्ष 2019-20 आणि 21-22 मधील जी उर्वरित फी होती त्याबाबत ठराव 2 शैक्षणिक वर्ष 2019-20 आणि 21-22 मधील उर्वरित फीबाबत पालकांना वारंवार सूचित करून देखील पालकांनी शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून ते शैक्षणिक वर्ष 22-23 पर्यंत वार्षिक फी भरलेली नाही. विद्यार्थ्यांचे वार्षिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेत पाठवून शिक्षण हे सुरळीतपणे चालू ठेवलेले आहे. उर्वरित फीबाबत माननीय शिक्षणाधिकारी यांना पत्रव्यवहार केलेला आहे, तरी सदर पालकांनी उर्वरित फीचा भरणा न केल्यास नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल. हा ठराव सर्वांमध्ये संमत झाला. विषय 3 विद्यार्थ्यांच्या दप्तरांच्या ओझ्याबाबत ठराव 3 विषय सॉरी श्री प्रवीण शेट्टे यांनी विद्यार्थ्यांच्या दप्तरांच्या ओझ्याबाबत सुचवले. त्यांच्यामध्ये विद्यार्थ्यांची पुस्तके ही त्यांच्या डेस्कवर ठेवण्याची सोय करावी असे सुचवण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापकांनी शिक्षकांशी चर्चा करून दप्तरांचे ओझे कमी करू आणि आपल्या विद्यार्थ्यांचे दप्तरांचे ओझे हे नियमाप्रमाणे कमीच आहे असे सांगण्यात आले. हा ठराव सर्वांमध्ये संमत करण्यात आला. विषय 4 नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन. ठराव 4 सन 2021-22 आपल्या शाळेतील 11 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी फॉर्म भरलेला होता, परंतु अद्याप सदर परीक्षेबाबत कोणतीही सूचना प्राप्त झालेली नाही. तरी सदर परीक्षेबाबत शाळेला माहिती प्राप्त झाल्यास आपणास तो त्वरित कळवण्यात येईल याची नोंद घ्यावी. हा ठराव सर्वांमध्ये संमत करण्यात आला. विषय 5 इयत्ता 9 कला सवलतीचे गुण. ठराव 5 शास्त्रीय कला चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या तसेच लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण प्राप्त होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये प्रस्ताव सादर करताना प्रमाणपत्रासोबत परीक्षा निहाय गुणपत्रिकाही सादर कराव्या. क्रीडा गुणांकाच्या धर्तीवरती प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण मिळवण्यासाठीचा प्रस्ताव गंधर्व महाविद्यालयातर्फे परिशिष्ट अप्रमाणित करून निर्धारित व विनियत वेळे दिनांक 15-12-2022 पर्यंत शाळेत सादर करायचा होता, पण तो अद्याप काही विद्यार्थ्यांनी सदर प्रस्ताव शाळेत सादर केलेले नाही. तरी दिनांक 9-1-2023 पर्यंत उर्वरित असलेले प्रस्ताव सादर करावे, जेणेकरून इयत्ता 10 कला सवलतीचे गुण प्राप्त होण्यासाठी वार्षिक बोर्डामध्ये प्रस्ताव सादर करता येईल. हा ठराव सर्वांमध्ये संमत झाला. विषय 6 करिअर काउन्सिलिंग सेमिनार. ठराव 6 विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी फायदा व्हावा आणि भावी शिक्षणाचा विचार करता मुख्याध्यापकांनी करिअर काउन्सिलिंग सेमिनार आयोजित केलेला होता. त्यामध्ये इयत्ता 9 व 10 250 विद्यार्थी उपस्थित होते, परंतु तत्नंतर केवळ 32 विद्यार्थी पुढील सेशनला उपस्थित होते. पालकांकडून पाहिजे तेवढा रिप्लाय मिळालेला नाही. तरी इयत्ता 7वी आणि 8वीसाठी करिअर सेमिनार आयोजित करण्यात येणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. हा ठराव सर्वांमध्ये संमत झाला. थँक्यू. As every year, we have the PTA members for the 8, 9, 10. So 3 meetings we have conducted properly. Whatever the message given to the PTA members, they have forwarded to their group properly. So regularly we are doing our duties in same manner. But always the same, the attendance is less from 8, 9, 10 specially. Only in a year we have to attend these 3 meetings, then also it is not possible from the parents' end. And parents are expecting lot of the things. But
it is a protocol to conduct the PTA members meeting regularly. It is very much compelled to do it. So again, we are starting for this academic last meeting, that is next year fee. So as we know, every year we have to increase the fees as per the requirement. So this year management has decided to increase 7.5 in previous, means if your child is studying in 8th standard, whatever fees you have paid in the 8th standard, for 9th standard 7.5 will be increased. As per the government norm, we have to increase 15% in a 2 year. So we have divided in 2 sections. So it should be not more burden for the parents alternate year. Another part, the same what we have decided for career counseling, if really it is required. So from 8th standard we require the cooperation. So your children in 9th standard only, you can do the career counseling, so we can set for their streams. This year again, one more additional features we want to add for improvement of English language. We just want to purchase one app that cost near about 350 rupees for per student, and that app will be given per student password and user ID. So that is with them only. In school also they can use on the computer lab, in the classroom as well as at home. With the help that app, the student's vocabulary will be excellent. So that's why from 8, 9, 10 we are purchasing. If you are raise the hand, ki 4 of them is okay with 350 rupees per student for a year. So please raise your hand so that. Thanks a lot. Another thing for 8th standard, only for 8th standard, we are taking coding app that cost near about 1300, because coding is costly. So that is also on mobile itself. In school we are going to guide them ki how to make the coding properly, and they can make their own apps. So this year, instead of giving the lower version in computer, we are supposed to give coding training, but we don't want to take any type of extra charges. Only whatever the app is given by the company, that charges should be there by the parents, because it is really good. They are getting the certificate for that, and if any child is success in making any app, that company will going to purchase from the student. अगर कोई बच्चा कुछ अच्छा कुछ इन्वेंट कर देता है तो इमीडिएटली दैट प्रोडक्ट विल बी परचेज बाय दैट कंपनी. फाइन. सो दिस मेजर टू डिसीजन वी आर टेकिंग इन दिस एकेडमिक ईयर. या हाँ, बिकॉज 9th 10th वी डोंट हैव द कंप्यूटर सेशन. दैट इज इंग्लिश एप्लीकेशन, दैट इज अप टू 10th स्टैंडर्ड फॉर ऑल, फ्रॉम 3rd standard to all students for English, because it is a language. But computer we have to take up to 8th standard, but then also we will work out if possible we can make it up to 9th also, because as per the government norms right now in the 9th is 8th standard is the last computer subject, because in 9th standard we have the other 2 subject is increased. That's why in 9th is not there, but if all parents willing to do it, that's okay. We will work out on that. Anything else? Please include the. It is not included in the school fees, because school fees 7.5 we are increasing. This amount will be charged in the uniform kit. Whatever uniform we are purchasing, in that heading we have mentioned
वर्कबुक का जो कॉस्ट आएगा उसके अंदर ही ये कॉस्ट ऐड किया रहेगा, दैट्स व्हाई। नहीं तो क्या होगा, सब लोग बोलेंगे कि बुक्स हाथ में तो इतनी सी मिली, इसकी तो प्राइस 700 रुपये है और आप तो हमको इतना पैसा लगा रहे। तो इट शुड बी वेरी क्लियर, ये दो ऐप का पैसा उसमें ऐड रहेगा, जैसे इंग्लिश लैब और कंप्यूटर। इट्स कंपलसरी, दैट्स व्हाई वी आर डिस्कसिंग ऑन दिस। एक को देंगे, एक को नहीं देंगे, स्कूल में हर चीज कंपलसरी रहेगी जो स्कूल के इसमें आती है। ऑप्शनल क्या होता है, जैसे हम आफ्टर स्कूल आवर व्हेन वी आर, जैसे गुरुकुल एकेडमी चलती है उधर हम कंपल्शन नहीं करते, करेक्ट है ना। फॉर द बेटरमेंट ऑफ द स्टूडेंट वॉट एवर वी आर टेकिंग द डिसीजन दैट इज कंपल्सरी टू ऑल। पर जो मैंने बोला 350 रुपये इंग्लिश, तो वो 30 रुपये महीना होता है, बराबर, मतलब दो वड़ा पाव का कॉस्ट हो गया, वेरी सिंपली। तो इंग्लिश वी वॉन्ट, वेयर अवर स्टूडेंट इज लाइकिंग, वी वॉन्ट टू इम्प्रूव द इंग्लिश लैंग्वेज एंड दैट इज बिकॉज ऑन दैट ऐप लॉट ऑफ एंड दैट इज फ्रॉम इजराइल बेस्ड कंपनी, फर्स्ट टाइम लॉन्च इन महाराष्ट्र एंड मुंबई एंड वी आर द फर्स्ट हु इज गोइंग टू परचेज such type of product, because previously they are doing for the corporate, now they are coming for the school, because they came to know कि corporate में आने के बाद भी अगर किसी का English अच्छा नहीं है तो what is the reason, because school में नहीं कराया गया। तो वो training जो है उन लोग अभी school से चालू कर रहे हैं and we have taken the first lead to do all these things, fine? Yes. No, आएगा तो जरूर लेंगे हम। हाँ बोलिए सर, अपन कोडिंग से बोलते हैं ना, जैसे आप स्कूल मधून आलम काय शिक्षण टीचर वगैरह स्कॉलरशिप वगैरह देता ना, तर जे मुलं इंटरेस्टेड असतात मोस्ट ऑफ ज्या मुलांचं मॅथ्स चांगलं आहे बुद्धिमत्ता चांगलं आहे ती मुलं शिष्यवृत्ती या स्कॉलरशिपला भेटतात, तर अशा मुलांसाठी आपण एक्स्ट्रा क्लासेस नाही का नाही घेत स्कूलमध्ये? आम्ही घ्यायला तयार आहे, पालक पाठवत नाही, जसं आता तुमच्या समोर आहे तर 15 पालक असले पाहिजे, आपण 5 जण बसलेले है ना। आम्ही खूप मेहनत घ्यायला तयार आहे, आम्हाला कोणत्याच गोष्टीसाठी नाही नाही आहे। आम्ही तुम्ही बघत असाल का रेमिडियल क्लासचे पण मेसेजेस पाठवतोय, तरी एका वर्गामध्ये 20 स्टुडंट किती असतात, आउट ऑफ 42 या 40 पोरं आहेत, त्याच्यामध्ये 5 पोरं वीक असतात, 5। पण त्या 5 पालकांचं कर्तव्य आहे का माझा मुलगा वीक आहे, शनिवारी शाळा मेसेज करते तर त्याला शाळेत पाठवायचं। आता आम्ही त्यांच्या घरी जाऊन नाही शिकवणार आहे, हे प्रूफ आहे। तुम्ही ॲज अ पीटीए मेंबर तुम्हाला माहिती आहे का, वारंवार आम्ही हे मेसेजेस करत आहे, याच्या पलीकडे जी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असते ते पोरं हुशार आहेत, जे ह्या कॉम्पिटिशनमध्ये उतरतात, हे एफर्ट्स त्यांना घ्यायचे आहेत, त्यांना काही डाऊट डिफिकल्टी आहे त्यांच्यासाठी आम्ही शनिवारी एक्स्ट्रा क्लास घेणार। पण होतं काय, लोक फक्त कॉम्पिटिशनच्या फिया भरतात। आता मराठी भाषेची परीक्षा झाली, हिंदी भाषेचे सर्टिफिकेट मिळाले, आपण इंडियन कल्चरची परीक्षा घेतली, बरोबर आहे, पण त्याच्यात तयारी पाहिजे पोरांची, नुसते फॉर्म भरून नाही चालत, पोरांनी अभ्यास केला पाहिजे आणि तो अभ्यास करतो का नाही करत याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे। आपण फॉर्म भरतो आणि ऑलिम्पियड सारख्या गोष्टी 250-300 रुपये आपण भरतोय, तर त्याचा रिझल्ट चांगला आला पाहिजे, त्याची अभ्यास करून घ्यायची तयारी आपली जबाबदारी। शाळा पोर्शन घेते आहे, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला गाईड करू शकतो, बरोबर, ते करणार, निश्चितच करणार। एक शनिवार आमच्या हातात असतो, त्या दिवशी आम्ही करू शकतो, रोज आमचे पिरियड एवढे आहेत, ॲक्टिव्हिटी आहे, त्याच्यामध्ये आम्ही कसं करणार। 8वी 9वीसाठी अजून एक खास मेसेज आहे का, पुढच्या वर्षी आम्हाला JEEचा ॲडव्हान्स चालू करायचा आहे, JEEचा ॲडव्हान्स चालू करायचा आहे, पण ते कंपल्सरी नसणार, कारण की सगळे पोरं JEEला नाही जात, त्याची जी काही फीस आकारली जाणार ती फीस ॲडिशनल असणार आणि ती शनिवार रविवार इथे कंडक्ट केल्या जाणार। तर जूनच्या 1st वीकमध्ये आत्ताच आम्ही 7वी 8वीला मेसेज करणार का, दो दो वॉन्ट टू जॉईन JEE ॲडव्हान्स,
त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आणि ते वर्षभराचा आम्ही त्यांना पॅकेज सांगणार जर ते इंटरेस्टेड असतील तर. ते शाळेकडून आम्ही याच्यासाठी फॅसिलिटी देतोय का 3 वर्ष सतत 8वी 9वी 10वी जर त्यांनी जे डबलईचं प्रिपेरेशन केलं तर निश्चितच 11वी 12वी नंतर त्यांचा रिझल्ट चांगला येईल. आता काय होतं 11वी 12वीला करतात आणि 100% रिझल्ट येत नाही. पण त्याचा बेस जो आहे 8वीतच तयार होतो तर 8वीपासून आपण तयारी करू शकतो. तर ते पण आपण पुढच्या वर्षी ॲडव्हान्स फॅसिलिटी म्हणून आपण देणार आहे. तर आपला नेहमीचा विषय फीस आउटस्टँडिंग आज पण आहे. दिलेल्या तारखेला फीस येत नाही आहे. जर आम्ही काही विद्यार्थ्यांना या वर्षी फीस न दिल्यामुळे निश्चितच शाळा बाहेर करणार आहे तर ही तक्रार तुमच्याकडे येऊ शकते. पण तुम्हाला माहिती आहे फीस नाही भरली तर बिना फीसची ही शाळा चालू शकत नाही. आणि ही अनएडेड शाळा आहे. कुठे ना कुठे आपल्याला एक बॅरियर आहे का एका वर्षात जर फीसच आली नाही तर त्याला बसवून काहीच उपयोग नाही. आणि हे जे पॅरेंट्स आहेत ते केअरलेस आहेत. त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करतो ते कॉन्टॅक्ट करत नाही आहे. आणि जर बाहेर त्यांनी इतर कोणत्याही शाळेत या त्यांच्यासाठी मोफत शाळा अवेलेबल आहे त्या शाळेत त्यांनी ॲडमिशन घ्यावं. आम्ही असं नाही म्हणत का त्या पोरांनी शिक्षणापासून वंचित राहावं. त्यांना ॲडमिशन आम्ही शिकवतोय तर आम्हाला फीस गरजेची आहे. कारण की आपल्याला खर्च आहे. टीचर आहेत त्यांना फीस द्यायची आहेत. मेंटेनन्स आहेत. बँक इन्स्टॉलमेंट आहेत. ह्या भरपूर गोष्टी आहेत. त्यामुळे असे पालक 100% या वर्षी शाळेच्या बाहेर जातील हे तुम्ही तुमच्याकडे नोंद करून घ्या. या आज घरी गेल्यावर तो मेसेज करा का आज आम्ही निर्णय हा घेतलेला आहे. तारखेला जर फीस नसणार या वर्षी तुम्ही बघितलं असेल का आत्ता 9वी त्यांना सांगितलंय का 15 तारीख लास्ट होती. पण लोक विचारतात असे कसे तुम्ही अरे पण तुमच्याच पोरांसाठी करतोय माझ्यासाठी नाही करत आहे. 1-3 तारखेला आम्ही शाळा चालू करणार आहे. तर जे काही आमचे 20 दिवस वर्किंग होतात आहे शनिवार रविवार आणि सुट्ट्या वगळता तुमचं जवळजवळ 30-40% पोर्शन आम्ही कम्प्लीट करणार 10वीचा. म्हणजे किती 3 वेळा रिव्हिजन आम्ही घेऊ शकतो. आणि फीस आम्ही काही वाढवून मागितली नाही. जी 9वी फीस असणार तीच फीस आपण 10वीवर 7.5% एप्रिलला एक्स्ट्रा घेतोय म्हणून त्याची काही फीस नाही. पण ते क्लासेसमध्ये आपल्याला फीस भरण्यासाठी कोणी 30,000 भरतंय कोणी 40 भरतंय कोणी 1,00,000 पण भरतंय. पण शाळेची 30,000 भरायसाठी त्रास होतो. आणि जेव्हा की शाळा 6 तास शिकवते प्रिलिम्स घेणार प्रॅक्टिकल्स घेणार आणि त्याच्यानंतर तुमच्या हातात जे काही 20 मार्क पर स्टुडंट पर सब्जेक्ट ते पण मार्क आपण त्यांना जास्तीत जास्त कसे मिळवायचे ते शिकवणार. तर पालकांनी हॅपीली ती फीस ॲडव्हान्स भरली पाहिजे. पण काय होतं ऑक्टोबर आला फॉर्म भरायची वेळ येते तरी फीस नसते. आत्ताही या वर्षी 10वीच्या 3 पालकांची फीस नाही. फॉर्म सुद्धा आम्ही आमच्या खर्चाने भरलाय. नाही तुम्ही स्वतःची त्यांना त्याच्यात करू नका. तुम्हाला फक्त हे जाणीव करून देतो का समाजात असेही लोक असतात. लोकांना काय वाटतं शिक्षणासाठी कोणच पालक असं करणार नाही. पण असेही पालक आहेत ज्यांनी मला 8वी 9वी 10वीची फी दिलेली नव्हती. 8वी 9वी 10वी आणि मी शिकवतोय मॅनेजमेंट शिकवतोय डेअर करते. आणि त्याच्यानंतर त्या पालकांनी हॉल तिकीट देत नाही म्हटल्यानंतर कुठेतरी अडवणूक केली पाहिजे की नाही. आपण फीस वसूल करण्यासाठी काहीतरी आपण हे करणार तर चालेल ना. हॉल तिकीट नाही देत म्हटलं का हे फीस कुठून तरी अरेंज करतील. त्याच्यावर त्यांनी दादागिरी केली मीडियाची धमकी दिली पोलीस कंप्लेंटची धमकी दिली. म्हणजे स्वतः डिफॉल्टर आहे आणि तो धमकी शाळेला देतोय. पण आपण काय विचार करतो पोरांचं वार्षिक नुकसान होऊ नये. त्यामुळे ह्या सगळ्या घटना घडल्यामुळे यावर्षी मॅनेजमेंटने ठाम निश्चय केला का ज्याची फी असेल त्याला 10वीत बसू दिल्या जाणार आहे. बरोबर. त्यामुळे ही गोष्ट आपण आपल्या ग्रुपवर हा जे 9वीचे पालक आहे त्यांनी 10वीसाठी मेसेज करा का एप्रिलमध्ये आपलं
सेशन स्टार्ट होता है सकाळी 7:30 ते 12, त्यामध्ये डेली 4 पीरियड होती आणि त्या 4 पीरियडमुळे त्या 20 दिवसामध्ये जवळजवळ 40% पोर्शन आपलं कम्प्लीट होत आहे. त्यामुळे ते ॲडव्हान्स आपल्याला एक चांगलं राहील. सर मला विचारायचं आहे की जी गाण्याची ज्या परीक्षा आहेत त्या गांधर्व महाविद्यालयात त्याच शाळेत होणार आहेत का? त्याच होणार आहे. आपण गांधर्वमधूनच फॉर्म भरणार आहे आणि आता पहिल्या वर्षी आपण सुरू केलं होतं त्यामुळे पहिली परीक्षा होईल. दरवर्षी एक एक परीक्षा करत आपण पुढे पुढे जाणार आहे. तबल्यामध्ये पण गांधर्व विद्यालय भरतनाट्यममध्ये आहे आणि सिंगिंगमध्ये आहे. तिघांमध्ये गांधर्वच्याच परीक्षा होणार आहे. आणि मग आता माझी जी मुलगी अमेरिकेच्या 2 ऑलरेडी झालेल्या सर्वांच्या तिसरी परीक्षा इथून देऊ शकतो ना? नाही नाही, आमच्याकडे पोर्शन पहिल्या परीक्षेचा चालू आहे. हां म्हणून तुम्हाला तिकडून करावं लागेल कंटिन्यू. हां ठीक आहे. आणि तबल्याचं पण तसंच तबला पण आता पहिली परीक्षा आपण देतोय. या कमिंग इयर मध्ये पहिली परीक्षा देणार आहे. पुढच्या वर्षी आता जून मध्ये आम्ही फॉर्म भरणार आणि नोव्हेंबर मध्ये त्याची परीक्षा आहे. हा बोला. माईक नीट पकडा, आवाज येत नाही. हॅलो. तर आमचं फील्डमध्ये नाही होते सर प्रॉपर, फक्त ज्यावेळेस ॲन्युअल फंक्शन असतं त्यावेळेस सर घेतात फक्त ड्रामाचं आणि ते तुमचं अपडी होत नाही. मुलांना जवळजवळ पूर्ण म्हणजे पसंत होतात सर, पण ज्या दिवशी ड्रा ॲन्युअल फंक्शन असतं त्या दिवशी पण सकाळी बोलून घेतात. माझ्या मुलीच्या बाबतीत असं झालं ना, स्पीकरवरती ते लावले असतं युट्यूबवाल्या फक्त पुढे येऊन बोलायचं, पण ड्रामामध्ये मुलांना पुढे येऊन कॉन्फिडेंटली बोललं पाहिजे सर. मॅडम ते रेकॉर्डिंग आपण का करतो, ती रेकॉर्डिंग त्यांच्याच आवाजात दुसऱ्याची नाहीये. हो ना, मला माहिती आहे. मी आम्हीच करतो रेकॉर्डिंग. आता असं माईक पकडल्याशिवाय आवाज येतोय का? उद्या तुमचे पोरं इथे बोलतील, पण त्यांचा जर माईक मी कॉलर माईक लावला आहे किती माईक दिली? 10 कॅरेक्टर आहे, 10 माईक नाही मिळत. आणि किती ऍडजस्ट केला आणि आवाजच त्या सगळं हसावं लागलं पब्लिकमध्ये. हे पोरं लहान आहेत, आपण त्यांच्याकडून किती अपेक्षा करणार? आणि आपले जे ऍक्ट आहे ते लिहिले कोणी? ऍक्ट लिहिले कोणी? मग तुम्हाला वाटतं का पोरांना असंच बसवून ठेवतात? त्यावेळेस त्या गप्पा गोष्टीत बदलूनच तिथेही जर अभ्यासासारखं त्यांच्यावर बंधन टाकलं तर ते पोरं ड्रामा कशाला शिकायला येतील तिथे? तिथे त्यांना हसत खेळत. ठीक आहे, तुम्ही म्हणताय ते पण मी लक्षात घेईन. तुम्ही बोला. सर मला संस्कृत विषयाबद्दल बोलायचं आहे. मी माझ्या मुलीला जेव्हा काही एक्सप्लेन करायला सांगते तर एखादा कविता आहे त्यांना जर तिला विचारलं तर या ओळीचा अर्थ सांग तर ती नीट एक्सप्लेन नाही करत. कारण संस्कृत मला पण कधी म्हणजे ऑप्शनल पण नव्हतं, बारावी पर्यंत सायन्स आल्यानंतर मग दुसरं शिक्षण घेतलं. तर मला असं म्हणायचं आहे की संस्कृत मी असं ब्लेम वगैरे करत नाही, जस्ट सांगते. फक्त टीचर जेव्हा शिकवतात संस्कृतमध्ये जो प्रत्येक शब्द असतो त्याचा व्यवस्थित मिनिंग जर त्या मुलांना समजावून सांगितलं प्रॉपर तर ते व्यवस्थित एक्सप्लेन करू शकतो. नक्की नक्की नक्की. बघा, संस्कृत हा जो विषय आहे हा थोडासा कठीण आहे आणि सर्वसामान्याला येत नसल्यामुळे तो डिफिकल्ट आपल्याला वाटतो. आणि सर प्रत्येक वेळेस ट्युशन हा प्रकार म्हणून लावलीच नाही पाहिजे. आपण अपोज मध्ये ट्युशनच्या संस्कृत ही शाळेमध्ये व्यवस्थित घेतल्या जाईल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. आज आपण 5वीपासून सुरू केलंय संस्कृत का केलं का? मला पाहिजे. जी अडचण आता 9वीत जाऊन मुलांना होते ना, हे बघा, शासनाकडून 8वीमध्ये संस्कृत आहे, मग मी 5वीत का चालू केलं? कारण की 8वीत सुरू झाल्यानंतर ते 10वीपर्यंत ते रखडतच असतात आणि मग त्यांना टफ जातं. संस्कृत लोक स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून घेतात आणि स्कोर काही करत नाही. मग म्हणतात कशासाठी संस्कृत? पण ती संस्कृत आपली एन्शियंट लँग्वेज आहे, त्याच्या इम्पॉर्टन्स फ्युचरमध्ये त्यांना खूप फायदा आहे. इवन तुम्ही ज्यावेळेस कॉम्प्युटर इंजिनियर बनतात त्याच्यामध्ये कोडिंग ज्यावेळेस आपण शिकतो तर ज्याचं संस्कृत चांगलं आहे त्याला कोडिंगमध्ये पण एक्सिलेंट मार्क मिळतात. आज जर्मनी सारखा देश पूर्ण संस्कृतवर चालतोय आणि आपणच संस्कृतला दूर करत चाललो आणि आपण काय सांगतो मला येत नाही मला येत नाही, पण कुठेतरी शिकावं लागणार आहे. म्हणून मी 5वीपासून संस्कृत चालू केलं. यावर्षी जर आठवत असेल तर आपण गीता पठन हे शाळेमध्ये कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केली
तर आपल्या लहान मुलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला, आठवी नववीच्या पोरांनी नाही. त्याचं कारण एक मात्र असं आहे का आठवी नववीचे पालक सुद्धा एकदम केअरलेस आहे. तुम्ही बघा ना, आता आज आपल्याकडे 15 हजेरी पाहिजे, आता आपण 6 झालेलो. या मॅडम तर आठवी, तुम्ही 7 म्हणजे 5 आहे, बरोबर आहे. त्याच्यावर तुम्ही विचार करा, कारण की पॅरेंट्स पोरांकडून अपडेटच घेत नाही आहे काय चाललंय. आता कॉम्पिटिशन ठेवली कोणासाठी? मुलांसाठी. पण पार्टिसिपेट कोणी करायचं? कॉम्पिटिशनला पार्टिसिपेट केलं तरच ते लोक पुढे जाणार, तरच त्यांना एक्स्ट्रा गायडन्स मिळणार. आज गीता पठण, आज पूर्ण बदलापूरमध्ये 210 पोरं मी एकट्याने बसवलं या शाळेत. पहिली त्या पोरांनी ज्यांनी संस्कृत कधी ऐकलं नाही, कधी म्हटलं नाही, कधी वाचलं नाही, त्यांना वाचतापर्यंत नाही, मराठी नाही वाचत ते लहान पोरं, त्यांनी एक्सिलेंट लेवलला 10 म्हणून दाखवले. मोठ्या पोरांनी 15 म्हटले, 20 म्हटले, 25 म्हटले. तो जर तुम्ही व्हिडिओ बघाल ना आमचा, तर तुम्ही हैराण व्हाल. आपण एवढे व्हिडिओ यूट्यूबला टाकतोय, पण पालकांना ते स्वतःच्या पोराचं कौतुक बघायला वेळ नसतो. तर अशा काही गोष्टी पहिले आपल्यापासून सुरुवात करायची. आणि राहिली गोष्ट संस्कृतची, 100% आम्ही एफर्ट देणार आहे. आता तुमचं जे काही कमी पडत आहे ते तुम्हाला आता आम्ही 10 कव्हर करून देऊ, म्हणून ते एप्रिलमध्ये चालू करतोय. नाही, बाकी काही इश्यू नाही सर, आपल्या शाळेचा प्रोग्रेस छान आहे. आणि सगळे म्हणजे मी माझी मुलगी या शाळेत आहे म्हणून मी असं बोलत नाही आहे, क्योंकि कारण की माझे वडील पण एज्युकेशन ऑफिसर आहेत. ते या शाळेबद्दल म्हणजे मी त्यांना सांगत असं बोलतात की म्हणजे ॲज कम्पेअर टू अदर स्कूल खूप चांगला प्रोग्रेस आहे शाळेचा. आणि अनुष्ठावरी ते सगळ्या गोष्टी तुमच्या ऑलवेल आहे, फक्त मला ते अभ्यासात चांगली आहे, जास्त हुशार नाही आहे, जास्त हे नाही, व्यवस्थित आहे ती. फक्त संस्कृत बद्दल मला त्याला थोडंसं, कारण थोडी सब्जेक्ट आहे. कसं आहे, ही जी अडचण आहे ना, हे आपण नॉर्मल मेंबर म्हणून ज्यावेळेस येतो, ॲज अ पालक म्हणून ज्यावेळेस येतो मीटिंगला, त्यावेळेस तुम्ही त्या संस्कृत टीचरला गाठलं पाहिजे, या कॉर्डिनेटरला गाठलं पाहिजे होतं. शनिवारी एक्स्ट्रा बसवून तुम्ही ते करून घेतलं पाहिजे होतं. ही तुमची जबाबदारी होती. ही पीटीए मीटिंग आपली कॉमन असते. पण मी तुम्हाला म्हटलं, ॲज अ पॅरेंट्स तुमची जर काही अडचण आहे तर तुम्ही दर महिन्याच्या मीटिंगमध्ये ती मांडा. आपण असं नाही का स्किप करतो 3 भेटा, आपण दरवेळेला मीटिंग ठेवतो. त्या मीटिंगमध्ये जर संस्कृतला अडचण येते आहे तर 8 मीटिंगा झाल्या. पहिल्या जूनमध्ये या जुलैमध्येच तुम्ही कानावर घातलं असतं तर आतापर्यंत कसंही करून कॉर्डिनेटरनी लक्ष घालून तुमच्या मुलीला अपटुडेट करून दिली असती तुमच्या. तर पुढच्या वर्षीसाठी लक्ष ठेवा, पण कोणतीच गोष्ट पेंडिंग ठेवू नका. कोणाला काही बोलायचं आहे? 8, 9, 10 कारण की आम्ही मग पुढच्या मीटिंगला जाऊ, कारण की मेंबरच कमी आहे. आणि मला काही पेरेंट्सची कंप्लेंट होती की मुलीचे जे कपडे आहेत हे त्याच्याबद्दल, त्यांना जो कपडा दिलेला आहे यावेळेसची जी क्वालिटी आहे जशी ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस ड्रेस जी होती त्याच्या कम्पेअर टू आत्ताची क्वालिटी काय खराब आहे ते सांगा. कॉटन आहे, मी दिलेला जो कपडा आहे तो कॉटन आहे. तुम्ही पाहिजे तर लॅबोरेटरीमध्ये चेक करू शकता. उलटा पहिला जो कपडा होता ना तरी गरम होत होता, हा जास्त पैसे खर्च करून कॉटन बनवला. पण बऱ्याच पालकांचं असं म्हणणं आहे का हा कपडा चांगला दिसत नाही, तर आता आम्ही तो पण युनिफॉर्म 50-50% म्हणजे 50% कॉटन 50% पॉलिस्टर. पहिले जो तुम्ही आत्ता जो वापरताय ना स्कूल युनिफॉर्म तो 100% कॉटन आहे. या ह्या जो त्याचा कलर फेड होणार, या कलर फेड वगैरे त्याच्याबद्दल नाही, म्हणजे जो मुलींना जो सूट होतो जेव्हा कॉलर नेक असते मुलीला, आता मुली मोठ्या होतात वागतात वगैरे, तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काही लेडीजी मला सांगितली. हा ठीक आहे, आता यावर्षी मी त्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत. यावर्षी तोच युनिफॉर्म फार चांगला वाटेल तुम्हाला 100%. कारण की कसं आहे, पॅन्ट आणि टी शर्ट देण्याच्या मागचं रिझनच एक आहे का, फुल टाईम गर्ल्स सेफ असणं हे आमचा पर्पज आहे. त्यांना खो खो खेळू द्या, योगा करू द्या, कबड्डी करू द्या, नाहीतर ते कपडे मुली आता एवढ्या ॲडव्हान्स होत चाललेल्या आहे का, हळूहळू दस कळ दिली तर ती वर चालायला लागते है ना. आणि आई वडिलांना ते कौतुक आहे का माझी मुलगी, त्यामुळे याच्यावर डिस्कस करून काय उपयोग नाही.
एज ए स्कूल प्रिंसिपल आम्हाला जे डिसिजन घ्यायचं आहे का मॅक्झिमम सेफ्टी मुलींची कशी करावी. क्वालिटी हा सेकंडरी पार्ट आहे. आम्ही कॉटन दिलेलं आहे 100% आज पण कोणताही कपडा उचला लॅबोरेटरीमध्ये टाका जर त्याच्यामध्ये काही मिक्सिंग. पण आता मी सांगतोय आता विषय निघाला म्हणून का पॅरेंट्सनी डिमांड केल्यामुळे आता त्याला चांगलं लुक येण्यासाठी त्याच्यात थोडंसं पॉलिस्टर मिक्स करावं. ठीक आहे. एनिथिंग एल्स नवीन बोर्ड पॅटर्न काय चेंजेस आहेत तुमच्याकडे काय? अजून नाही. अजून मेसेज प्रमाणे हे वर्ष तसंच चालणार आहे आणि जे काही असेल ते आपण एकदम 100% 200% परफेक्ट करून घेऊ. काही चेंजेस आले तरी घाबरायची गरज नाही. जी मुलं गेली आहेत त्यांना बोर्ड आहे. बोर्ड आहे बरं. नाहीतर आम्ही आधीच तुम्हाला तातडीने बोलवून सांगितलं असतं बोर्ड नाही आहे म्हणून. बोर्ड आहे त्यामुळे सिरियसली घ्या. सेम पॅटर्न आहे. पोरांना खाडे करून देऊ नका. नो लीव्ह ॲट ऑल. 75% अटेंडन्स नसेल तर फॉर्म भरला जाणार नाही. आणि परत एकदा रिमाइंडर, फीस जो वेळेत भरणार नाही त्याला पुढच्या वर्षी 1 एप्रिलपासून मी बसू देणार नाही. जे काय असेल कारण की ते फार अति त्रास झालेला आहे आम्हाला या गोष्टीचा. ही भरायची नाही आणि वर मॅनेजमेंटला बोलायचं. त्यामुळे ह्यावेळेला आता निश्चित झालेलं आहे. झालं ते कोविड ते जुनं झालं. रडगाणं जुनं झालं. आपल्याला जीवनामध्ये प्रोग्रेस करायचा आहे. आपल्या पोरांना शिकवायचं आहे तर काही ना काही त्याच्यासाठी तरतूद करून आपल्याला ठीक आहे. आम्ही 2 इन्स्टॉलमेंटमध्ये नाही बोलू शकत तर मॅनेजमेंटला रिक्वेस्ट करून आपण 3 बोलू. जसं जमेल तसं भरू. पण त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे. फीसच नाही भरायची हा पर्याय नाही. आणि त्याच्यानंतर सांगायचं आम्ही मीडियामध्ये जाऊ आम्ही फलाना मिनिस्टरला सांगू तर मी आज सांगतो PTA मीटिंगला तुम्हाला जिथे जायचं तिथे जा. कारण की आम्ही काही रॉंग करत नाही आहे. ही मागणं हा काही गुन्हा नाही आहे. त्यामुळे कारण की कुठेतरी आता स्ट्रॉंग व्हावं लागणार आहे. आणि मागच्या मीटिंगमध्ये ठरलेलं आहे का गरज पडली तर PTA मेंबर्सची पण आम्ही सपोर्ट घेणार. त्या पालकांना बोलवणार. पण आम्ही तिथे विषय वाढवत नाही आहे. सरळ सरळ पुढच्या वर्षी ते विद्यार्थी शाळेत राहणार नाही. लास्ट टाइम तुम्ही डिसाइड केलेला की कंप्लेंट करणार केली त्याचाही काही उपयोग. पण काही म्हणजे काहीच उपयोग नाही. कसं असतं तुमचं जे सरकारी धोरण आहे ना ते फार सेफ राहतात. कोणताच ऑफिसर स्वतःला हे करून घेत नाही. तो काय म्हणतो तुमच्या शाळेच्या मॅनेजमेंटच्या लेवलला तुम्ही सॉल्व करा ना असं सांगून ते आम्हाला पाठवतात. पण ते एखाद्या पालकाची तक्रार केली ना तर ते दावत येतात. का? कारण की त्यांना चान्स मिळतो. पालकांनी तक्रार केली आणि ज्यावेळेस आम्ही सांगतोय तर ते त्यांना ऐकायचं नसतं. आमचे नावासकट फीस कोणाची किती बाकी आहे ते मी यादी सबमिट केलेली आहे. म्हणजे एखादा पालक तिकडे गेला तर त्यांना ते सांगून ठेवलेलं आहे का त्याच्यात नाव वगैरे तसं आहे का. आणि तेवढंच आता इथल्या जेवढे एज्युकेशन डिपार्टमेंटच्या सगळ्यांना माहिती आहे तर समीर सर या गुरुकुल त्याच्यामध्ये तक्रार आली तर ते आधी आम्हाला फोन करतात. आणि त्यांना माहीत असतं का पालक खोटं बोलतो. ते माहिती विचारून घेतात हा पालक आलाय त्याची माहिती दिली का ते म्हणतात आता आम्ही निघतो सगळं. त्यामुळे त्यांना एकदम गॅरंटी झालेली आहे इथे. आणि ते 4 चेक करून गेले असतं त्यांना माहिती आहे की इथली शिस्त कशी आहे सगळं माहिती आहे. त्यामुळे ते आता कोणीच येणार नाही कोणी कोणती कंप्लेंट करतो. आणि फीज बद्दल तर मी ऑलरेडी त्यांना एवढं सतवलंय की माझी फीज बाकी तर ते आता माझ्याकडे यायला घाबरतात. ते म्हणतात सर फीज वसूल करून मागतात. त्यामुळे त्यांना सगळं माहिती आहे का आपला रिझल्ट कसा आहे आपण मेहनत किती घेतोय त्याच्यानंतर. तर त्यांना कळलंय. त्यामुळे ते ह्या गोष्टीमध्ये येणार नाही. तुम्ही फॉर्म मध्ये क्लॉज असा मेन्शन असतो साहेब ऍडमिशन मिळेपर्यंत माणूस एकदम गोड बोलत असतो. यस सर सगळं असतं. सगळं आहे. We will follow the rules and regulation of the school. We obey the orders of the school. लिहिलेलं आहे ना. पण त्याच्यानंतरच ते डिसओबे करतात. म्हणून मी म्हटलं पालक जबाबदार आहे. पोरांची जी बिघाड होते आहे ना त्याच्यामध्ये पालक इज रिस्पॉन्सिबल. नॉट द स्कूल नॉट द सोसायटी. द फर्स्ट इज गुरु. पहिला गुरु कोण आहे? आई वडील. तिथूनच सुरुवात होते. म्हणून आपल्या पोरांना जर शिस्तीत ठेवायचं आहे
थोडंसं लक्ष द्यायचं, एकदम उत्तम. आणि आम्ही सपोर्टला आहेत ना, आम्ही प्रत्येक गोष्टीला तयार आहे. आणि आम्हाला तेच पाहिजे, आपल्याला सोसायटी घडवायची. स्कूल फक्त काय पैसे कमवायसाठी स्कूल नाही आहे. स्कूलची पहिली मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे टू इम्प्रूव्ह द सोसायटी, आणि ती आम्ही करतोय, बऱ्यापैकी करतोय. आणि त्याच्यातच आम्हाला तुमचा सपोर्ट पाहिजे. पण काय होतं बघा, आपण मीटिंग लावली आहे कोणी नाही, आणि नंतर मीटिंग घेतली पाहिजे, त्याच्यावरून अंदाज घ्या. आपल्या 15 पैकी 5 प्रेझेंट, त्याच्यावरून तुम्ही विचार करा. ठीक आहे, दुसऱ्यांची कंप्लेंट करून काय करायचं. आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण पुढच्या वर्षी भेटूया परत. आणि आत्ता 10वीसाठी जे जात आहे त्यांना मेसेज करा, कंपल्सरी हे 20 दिवस वाया घालवू नका. म्हणजे मे महिन्यामध्ये जे काय आम्ही 30-40% शिकवणार ते मे मध्ये त्यांचं चांगल्या प्रकारे होईल. आणि त्यामुळे जो विद्यार्थी 80% आहे त्याने 90+ कसं करायचं, या जो 60% आहे त्याने 80 कसं करायचंय, त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करू, त्याच्यावर आपण भर देऊ. ठीक आहे, थँक्यू.